हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर होमोजिनियस फंक्शन म्हणजे काय, या होमोजिनियस फंक्शनला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं, त्याचप्रमाणे या होमोजिनियस फंक्शनची डिग्री कशा प्रकारे फाइंड करतात, याविषयी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला आजचं लेक्चर समजायला हेल्प होईल. तर आजच्या या फर्स्ट पार्टमध्ये आपण दोन व्हेरिएबलच्या होमोजिनियस फंक्शनसाठी इम्पॉर्टंट असे युलर थेरमचे जे फॉर्म्युले आहेत ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. त्याचप्रमाणे युलर्स थेरमवर आधारित एक्झाममध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात, तर या ठिकाणी आपण सॅम्पल क्वेश्चन देखील डिस्कस करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण पाहूया दोन व्हेरिएबलच्या होमोजिनियस फंक्शनसाठी युलर्स थेरमची डेफिनेशन. ओके, सो हियर युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन्स ऑफ टू व्हेरिएबल्स स्टेटस दॅट इफ झेड इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स एक्स वाय ऑफ डिग्री एन, देन त्यावेळी युलर्स थेरम काय असेल, एक्स इंटू डबा झेड अपॉन डबा एक्स प्लस वाय इंटू डबा झेड अपॉन डबा वाय इक्वल टू एन इंटू झेड. सो ज्यावेळी झेड हे एक होमोजिनियस फंक्शन असेल दोन व्हेरिएबलचं आणि त्याची डिग्री असेल एन, त्यावेळी आपल्याला युलर्स थेरमचा हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आणि या ठिकाणी डबा झेड अपॉन डबा एक्सला या ठिकाणी झेड एक्स असं देखील रिप्रेझेंट केलं जातं. इट मीन्स दॅट पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो एक्स इंटू झेड एक्स प्लस वाय इंटू या ठिकाणी डबा झेड अपॉन डबा वायला झेड वाय असं देखील रिप्रेझेंट केलं जातं. इट मीन्स दॅट पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय इक्वल टू एन झेड. सो या फॉर्म्युलाला अशा पद्धतीने देखील रिप्रेझेंट केलं जातं. सो हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यावर कसा क्वेश्चन विचारला जातो हे आपण पुढे सॅम्पल क्वेश्चनमध्ये बघणारच आहोत. ओके, तर अजून या ठिकाणी युलर्स थेरमवरील डिडक्शनचे काही फॉर्म्युले आहेत ते आपण पाहूया. डिडक्शन्स फ्रॉम युलर्स थेरम, सो त्यामधील फर्स्ट फॉर्म्युला आहे, इफ झेड इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स एक्स वाय ऑफ डिग्री एन देन. सो ज्यावेळी झेड हे एक होमोजिनियस फंक्शन असेल दोन व्हेरिएबल्सचं एक्स आणि वाय ज्याची डिग्री असेल एन, त्यावेळी युलर्स थेरम काय असेल, एक्स स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय इंटू डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू एन इंटू एन मायनस वन इंटू झेड. ओके, सो या ठिकाणी डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअरला या ठिकाणी झेड एक्स एक्स असं देखील रिप्रेझेंट केलं जातं. ओके, त्याचप्रमाणे डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय याला झेड एक्स वाय असं देखील रिप्रेझेंट केलं जातं. त्याचप्रमाणे डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा वाय स्क्वेअरला या ठिकाणी झेड वाय वाय असं देखील रिप्रेझेंट केलं जातं. ओके, सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये हा फॉर्म्युला डायरेक्टली देखील विचारला जाऊ शकतो. ओके, सो या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. डिडक्शनसाठी सेकंड फॉर्म्युला आहे, इफ झेड इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ एक्स वाय ऑफ डिग्री एन अँड झेड इज इक्वल टू एफ ऑफ यू देन. ओके, सो ज्यावेळी आपल्याला झेड दोन व्हेरिएबलचं होमोजिनियस फंक्शन दिलेलं असेल आणि त्या होमोजिनियस फंक्शनची डिग्री एन असेल, त्याचप्रमाणे झेड फंक्शन ऑफ यू असेल, त्यावेळी आपल्याला युलर्स थेरमचा जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो आहे एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू. ओके, सो या ठिकाणी डॅबा यू अपॉन डॅबा एक्सला या ठिकाणी यू एक्स असं देखील रिप्रेझेंट केलं जातं. इट मीन्स दॅट पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो एक्स इंटू यू एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वायला या ठिकाणी यू वाय असं देखील रिप्रेझेंट केलं जातं. इट मीन्स दॅट पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय इक्वल टू एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू. ओके, सो या फॉर्म्युलेला अशा पद्धतीने देखील रिप्रेझेंट केलं जातं. सो या ठिकाणी दोन व्हेरिएबलच्या होमोजिनियस फंक्शनच्या युलर्स थेरमसाठी तीन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. दिस इज फर्स्ट फॉर्म्युला, दिस वन इज सेकंड फॉर्म्युला अँड दिस वन इज थर्ड. ओके, सो आता आपण या ठिकाणी सॅम्पल क्वेश्चन डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म्युला व्यवस्थित समजेल. ओके, सो या ठिकाणी फर्स्ट सॅम्पल क्वेश्चन आपण पाहूया. इफ यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय देन एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इज इक्वल टू वॉट. सो या ठिकाणी क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय.
सो आपण या ठिकाणी जर आपल्याला युलर्स थेरम माहित असेल आपण डायरेक्टली सांगू शकतो की या ठिकाणी युलर्स थेरम अप्लाई करायचा आहे बिकॉज युलर्स थेरमची ही लेफ्ट हँड साइड आहे. ओके मग यासाठी राइट हँड साइड काय आहे या ठिकाणी, तर ती आहे एन इंटू, या ठिकाणी काय आहे एन इंटू झेड आहे आणि या ठिकाणी झेड फंक्शन दिलेलं आहे. बट या ठिकाणी आपल्याला कोणतं फंक्शन दिलेलं आहे, यू दिलेलं आहे. सो या ठिकाणी येईल एन इंटू यू. सो एन काय आहे, एन आहे डिग्री ऑफ होमोजिनियस फंक्शन. सो सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी या फंक्शनला होमोजिनियस फंक्शनमध्ये रिप्रेझेंट करावं लागेल आणि त्याची डिग्री फाइंड आउट करावी लागेल. ओके डिग्री मीन्स ज्याला एनने रिप्रेझेंट केलं जातं. ओके सो ही जी डिग्री आहे होमोजिनियस फंक्शनला दोन वेमध्ये रिप्रेझेंट करता येतं. फर्स्ट वन इज या ठिकाणी यू इज इक्वल टू एक्स रेस टू एन इंटू एफ ऑफ वाय अपॉन एक्स. दिस इज फर्स्ट मेथड. अँड सेकंड मेथडमध्ये यू इज इक्वल टू वाय रेस टू एन इंटू एफ ऑफ एक्स अपॉन वाय. या दोन्हीपैकी एका टर्ममध्ये रिप्रेझेंट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, एनची व्हॅल्यू मिळेल. सो या ठिकाणी आपण फर्स्ट मेथड फर्स्ट टर्ममध्ये रिप्रेझेंट करूया. सो या ठिकाणी एक्स रेस टू एन कॉमन आहे. सो या ठिकाणी आपण काय करणार, एक्स स्क्वेअर कॉमन घेणार. ओके सो यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर या ठिकाणी कॉमन घेतल्यानंतर काय शिल्लक राहील, वन प्लस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके डिवायडेड बाय, सो डिनॉमिनेटरमधून आपण काय करणार, एक्स कॉमन घेणार. एक्स ब्रॅकेटमध्ये राहील वन मायनस वाय अपॉन एक्स. ओके सो या ठिकाणी एक्स अपॉन एक्स काय होईल, एक्स. आणि दिस इज व्हॉट, दिस इज द फंक्शन ऑफ वाय अपॉन एक्स. ओके सो या ठिकाणी दिलेलं फंक्शन आपण या टर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकलो. सो दिस इज यू इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री. या ठिकाणी डिग्री किती असेल, डिग्री असेल वन बिकॉज एक्स रेस टू काय आहे, वन. सो डिग्री इज वन. ओके सो या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली एनची व्हॅल्यू पुट करायची आहे. एनची व्हॅल्यू काय आहे, वन इंटू यू काय आहे, यू आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय. तर आपला आन्सर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय. ओके सो दिस इज फर्स्ट सॅम्पल क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. आता आपण सेकंड सॅम्पल क्वेश्चन पाहूया. सो सेकंड सॅम्पल क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे, इफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय, देन एक्स इंटू यू एक्स प्लस वाय इंटू यू वाय इज इक्वल टू व्हॉट. सो या ठिकाणी यू एक्स म्हणजे नेमकं काय, पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि यू वाय काय, यू वाय म्हणजे पार्शियल डिफरन्सिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय. तर हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके सो यावरून आपण ओळखू शकतो की युलर थेरमवरील हा क्वेश्चन आहे. बट कोणतं युलर थेरमचा फॉर्म्युला यूज करायचा हे आपल्याला समजायला हवं. ओके सो या ठिकाणी यू दिलेला आहे, यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. सो या ठिकाणी याला जर आपण एफ ऑफ यू म्हटलं, एफ ऑफ यू काय होईल, ई रेस टू यू इज इक्वल टू, बिकॉज आपल्याला हा लॉग इथून हटवायचा आहे. ओके सो ई रेस टू यू इज इक्वल टू जर केलं तर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. ओके जर आपण यांचा अँटी लॉग घेतला ना, आपल्याला अशा पद्धतीचे आन्सर येईल, ई रेस टू यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. दिस इज द फंक्शन ऑफ यू. ओके सो फंक्शन ऑफ, ज्यावेळी आपण वरती पाहिलं झेड इज इक्वल टू फंक्शन ऑफ यू असेल त्यावेळी आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, डिडक्शनचा फॉर्म्युला यूज केला. ओके या ठिकाणी आपण पाहू शकतो झेड इज इक्वल टू एफ ऑफ यू ज्यावेळी असेल त्यावेळी आपण हा डिडक्शनचा सेकंड फॉर्म्युला यूज केला. सो या ठिकाणी सेम केस आहे, आपल्याला हा फॉर्म्युला या क्वेश्चनमध्ये यूज करावं लागेल. सो फॉर्म्युला काय आहे, या ठिकाणी एक्स इंटू यू एक्स प्लस वाय इंटू यू वाय. या ठिकाणी फॉर्म्युला काय होईल, एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू. ओके सो आपल्याला एफ ऑफ यू माहीत आहे, एफ ऑफ यू काय आहे, ई रेस टू यू आहे. बट आपल्याला या ठिकाणी एन फाइंड आउट करावं लागेल. एन काय आहे, डिग्री ऑफ होमोजिनियस फंक्शन. सो या होमोजिनियस फंक्शनची आपल्याला डिग्री फाइंड आउट करावी लागेल. सो आपण याला या ठिकाणी एक्स रेस टू एन इंटू एफ ऑफ वाय अपॉन एक्स या टर्ममध्ये रिप्रेझेंट करूया. सो या ठिकाणी काय करावं लागेल, एक्स स्क्वेअर कॉमन घ्यावं लागेल. सो या ठिकाणी होईल वन प्लस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स. या ठिकाणी कॉमन घेतल्यानंतर आपल्याला मिळेल वन अपॉन वाय अपॉन वन प्लस वाय अपॉन एक्स. ओके सो एक्स अपॉन एक्स या ठिकाणी होईल एक्स. आणि दिस इज व्हॉट, दिस इज द फंक्शन ऑफ वाय अपॉन एक्स. ओके सो या ठिकाणी आपल्याला काय मिळालं,
एफ ऑफ यू इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री. डिग्री काय असेल या ठिकाणी? डिग्री असेल एक्स ची पॉवर किती आहे? वन. सो दिस इज द डिग्री ऑफ होमोजिनियस फंक्शन. सो एन आहे वन. आणि एफ ऑफ यू काय आहे? एफ ऑफ यू आहे ई रेस टू यू. सो डिग्री वन इंटू एफ ऑफ यू ई रेस टू यू अपॉन एफ डॅश यू. ई रेस टू यूचं डिफ्रन्सिएशन काय असेल? ई रेस टू यू. सो या ठिकाणी कॅन्सल आउट होतील आणि आपल्याला आन्सर भेटेल वन. सो या ठिकाणी ऑप्शन ए आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डिडक्शनचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो सिमिलरली या ठिकाणी मी तुम्हाला होमवर्कसाठी एक क्वेश्चन देते. सो इफ यू इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय, देन यू एक्स इंटू यू एक्स प्लस वाय इंटू यू वाय इज इक्वल टू वॉट. सो अशा पद्धतीने ज्यावेळी क्वेश्चन विचारला जाईल, सो दिस क्वेश्चन इज ऑन द बेसिस ऑफ युलर्स थेरम. ओके, दोन व्हेरिएबल्स देण्यात आलेले आहे म्हणजे दोन व्हेरिएबलवर बेस आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? डिडक्शनचा की युलर्स थेरमचा फॉर्म्युला. सो हा होमवर्कसाठी क्वेश्चन देते. क्वेश्चन सॉल्व होत असेल तर सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर मेन्शन करा. नाही सॉल्व झाला तर काही प्रॉब्लेम नाही, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याचं सोल्युशन पाहणार आहोत. सो जर तुम्ही माझे आत्तापर्यंतचे लेक्चर अटेंड केले नसतील तर एकदा ते अटेंड करा. कारण आपण पार्शियल डिफ्रन्सिएशनचे जेवढे टॉपिक झालेले आहेत त्या टॉपिकवर एक प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. सो जर तुमचे प्रिवियस टॉपिक क्लिअर असतील सो तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवणं सोपं जाईल. ओके, सो प्रॅक्टिस सेटसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.